आज मंगळवार 23 जुलै 2024 मत्तेलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायासमोर बोलत असता पहा त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा आपली आई आणि आपले भाऊ आपल्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्यांनी सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई आणि माझे भाऊ, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. चिंतन. 3 ऑक्टोबर 2020 साली पोप फ्रान्सिस यांनी फ्रातेली तुती म्हणजे सारे बंधू भगिनी हे विश्व परिपत्रक प्रस्तुत केले. ती संत फ्रान्सिस असिसीकर यांच्या सणाची पूर्वसंध्या होती. विश्व बंधुत्व आणि सामाजिक मैत्री हा त्या परिपत्रकाचा विषय होता. आज जग जातीयवाद, वांशिक दोष, दहशतवाद, धार्मिक तेढ आणि अशांती यांनी बरवाटलेले आहेत. आज जगाला विश्व बंधुत्व आणि सामाजिक मैत्री यांची खूप गरज आहे, असे पोप फ्रान्सिस आपणास ठासून सांगतात. जोपर्यंत मनुष्य एकाच परमेश्वराला आपला निर्माता आणि पिता मानायला तयार नसतो तोपर्यंत तो एकमेकावर आपले बंधू भगिनी म्हणून प्रेम करू शकत नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कोण माझे भाऊ, कोण माझी बहीण आणि कोण माझी आई? जो कोणी देवाच्या इच्छेनुसार वागतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी माणसाने त्याच्या सहवासात वेळ घालविण्याची तयारी ठेवली पाहिजे, नाहीतर माणूस आपल्याला वाटेल ते करू लागतो आणि देवाच्या इच्छेविरुद्ध वागू लागतो. एकमेकांचे बंधू भगिनी म्हणून शांती सलोख्याचे जीवन जगता यावे यासाठी मी देवाच्या सहवासात वेळ घालवितो का?